इंग्रजी बोलू शकतो, तुम्ही जिंकू शकता, सविता सायकल चालू शकते, आम्ही उद्या येऊ शकतो, तर अशा प्रकारचे वाक्य की ज्यामध्ये एखादा काहीतरी करू शकतो अशा प्रकारचे वाक्य बोलत असताना आपण कॅन या मॉडल व्हर्बचा उपयोग करत असतो। त्याचप्रमाणे मी इंग्रजी बोलू शकत नाही, सविता सायकल चालू शकत नाही, ते उद्या येऊ शकत नाही अशा प्रकारचे वाक्य की ज्यामध्ये एखादा काहीतरी करू शकत नाही यामध्ये कॅनॉट किंवा कांट याचा उपयोग करायचा असतो। तर याबद्दलची माहिती आपण आज पाहणार आहोत। चला बघूया बोर्डवर। सर्वप्रथम आपण कॅन बद्दल बोलणार आहे। बघा, कॅन म्हणजेच एखादा काहीतरी करू शकतो, एखादा काहीतरी करू शकतो। एक्झाम्पल्स पाहतोय आपण। बघा, एक्झाम्पल वन, जसं की मी जिंकू शकतो, मी जिंकू शकतो, आय कॅन विन। अजय इंग्रजी बोलू शकतो, अजय इंग्रजी बोलू शकतो, अजय कॅन स्पीक इंग्लिश, अजय कॅन स्पीक इंग्लिश। सविता कार चालवू शकते। थर्ड एक्झाम्पल पाहतोय बघा आपण। सविता कार चालवू शकते म्हणजेच सविता कॅन ड्राइव अ कार, सविता कॅन ड्राइव अ कार। रमेश उद्या येऊ शकतो म्हणजेच बघा, रमेश उद्या येऊ शकतो, तर रमेश कॅन कम टुमॉरो। अशा प्रकारे बरेच वाक्य आपल्याला करता येतील। काही वाक्य तुम्हाला करून पाहायचे आहेत ज्यामध्ये आपण कॅनचा उपयोग करणार आहे। तर या वाक्यांमध्ये आपण पाहिलं की एखादा काहीतरी करू शकतो अशा प्रकारचे वाक्य बोलत असताना आपण कॅनचा उपयोग करत असतो। त्यासाठी काही एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहे, जसं की मी जिंकू शकतो, आय कॅन विन, विन म्हणजेच काय, जिंकणे। त्याचप्रमाणे अजय इंग्रजी बोलू शकतो, अजय इंग्रजी बोलू शकतो म्हणजेच अजय कॅन स्पीक इंग्लिश, स्पीक म्हणजेच काय, बोलणे। सविता कार चालवू शकते, सविता कॅन ड्राइव अ कार, ड्राइव म्हणजेच काय, ड्राइव म्हणजेच चालवणे। त्याचप्रमाणे रमेश उद्या येऊ शकतो, रमेश कॅन कम टुमारो। तर अशा प्रकारचे काही सिंपल सेंटेन्स पाहिलेले आहे। कॅनचा उपयोग कसा करावा याचा हा बेसिक व्हिडिओ आहे। ऍडव्हान्स व्हिडिओमध्ये आणखी तशा प्रकारे त्याचे बरेचसे उपयोग आपल्याला पाहता येतील। तर एखादा काहीतरी करू शकतो या अर्थाचे सेंटेन्सेस आपण यामध्ये पाहिलेले आहे। एखादा काहीतरी करू शकत नाही या अर्थाचे काही सेंटेन्सेस आपण पाहणार आहे। तर त्यासाठी कॅनॉट चा उपयोग होत असतो किंवा कांट चा उपयोग होत असतो। तर चला बोर्डवर बघूया। तर आता आपण कॅनॉट बद्दल माहिती पाहतोय। बघा, कॅनॉट किंवा यालाच आपण कांट असं पण लिहू शकतो आणि याचा अर्थ होतो एखादा काहीतरी करू शकत नाही। बघा, एखादा काहीतरी करू शकत नाही, जसं की मी इंग्रजी बोलू शकत नाही। बघा काही एक्झाम्पल्स पाहतोय आपण। मी इंग्रजी बोलू शकत नाही म्हणजेच आय कॅनॉट स्पीक इंग्लिश, आय कॅनॉट स्पीक इंग्लिश, स्पीक म्हणजेच काय, बोलणे, आणि कॅनॉट स्पीक म्हणजेच बोलू शकत नाही। सेकंड एक्झाम्पल पाहणार आहे। राम जिंकू शकत नाही, तर कसं करता येईल इंग्रजीमध्ये, राम कॅनॉट विन, विन म्हणजेच काय, जिंकणे, राम जिंकू शकत नाही, राम कॅनॉट विन। किंवा थर्ड सेंटेन्स,
तो उद्या येऊ शकत नाही, बघा तो उद्या येऊ शकत नाही म्हणजे ही कॅनॉट कम टुमॉरो, आम्ही हा प्रश्न सोडू शकत नाही। तर बघा कसं करते, आम्ही हा प्रश्न सोडवू शकत नाही, वी कॅनॉट सॉल्व दिस क्वेश्चन। तर वी कॅनॉट सॉल्व, सॉल्व म्हणजे काय, सोडवणे, सॉल्व म्हणजे सोडवणे, परंतु कॅनॉट सॉल्व म्हणजे सोडवू शकत नाही। तर वी कॅनॉट सॉल्व दिस क्वेश्चन, आम्ही हा प्रश्न सोडवू शकत नाही। तो तुम्हाला शिक्षा करू शकत नाही, बघा तो तुम्हाला शिक्षा करू शकत नाही। तर कसं करता येईल इंग्रजी मध्ये, ही कॅनॉट, ही कॅनॉट पनिश यू, ही कॅनॉट पनिश यू, पनिश म्हणजेच काय, शिक्षा करणे, पण कॅनॉट पनिश म्हणजेच शिक्षा करू शकत नाही, ही कॅनॉट पनिश यू। तर मी आता तुम्हाला कॅन आणि कॅनॉट वर काही एक्झाम्पल्स मराठीमध्ये देतो आहे, काही उदाहरणे देतो आहे, ती तुम्हाला इंग्रजीमध्ये करायचे, अगदी सोपे आहे, प्रयत्न करा, म्हणजे तुमचा सराव होईल, प्रॅक्टिस होईल, बघूया। मी पत्र लिहू शकतो, तर पत्राला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, लेटर, आणि लिहिण्याला काय म्हणतात, राईट। तर अशा प्रकारे तुमचे जर शब्द सुद्धा पाठ नसतील तरी तुम्ही याचं वर्क करू शकता। तो मराठी बोलू शकतो, आम्ही क्रिकेट जिंकू शकतो, आम्ही क्रिकेट जिंकू शकतो। तर जिंकण्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, विन। ते मला भेटू शकतात, ते मला भेटू शकतात। भेटण्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, मीट। तर अशा प्रकारे ते मला भेटू शकतात। फाईव्ह नंबर, मी तेथे जाऊ शकतो, मी तेथे जाऊ शकतो। तर अशा प्रकारे अगदी साधे साधे पाच एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले, पाच उदाहरणं दिलेली आहे, यामध्ये तुम्ही कॅनचा उपयोग करून हे जे पाच उदाहरणं आहे हे इंग्रजीमध्ये करायचे आहे। त्याचप्रमाणे खाली कॅनॉटचा उपयोग करायचा आहे आणि हे जे पाच वाक्य मी देणार आहे त्याला इंग्रजीमध्ये करायचे आहे। जसं की बघा, नंबर वन, आम्ही पोहू शकत नाही। तर पोहण्याला इंग्रजीमध्ये काय शब्द आहे, पोहण्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे स्विम। सेकंड एक्झाम्पल पाहतो आहे, राम बोलू शकत नाही, राम बोलू शकत नाही। त्याचप्रमाणे थर्ड एक्झाम्पल घेऊया आपण, की तुम्ही मला भेटू शकत नाही, तुम्ही मला भेटू शकत नाही। आणि फोर्थ एक्झाम्पल पाहूया आपण, माणसे उडू शकत नाही। तर उडण्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, फ्लाय। हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका। लाईक केल्याने मला समजते की माझा व्हिडिओ विद्यार्थ्यांना समजतो आहे व त्याचा फायदा मला नवीन व्हिडिओ बनवण्यामध्ये होतो। त्याचप्रमाणे माझ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळावी म्हणून चॅनल लगेच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। त्याचप्रमाणे या व्हिडिओचा फायदा आपल्या इतर विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून हा व्हिडिओ शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।